तर उतार वयातील लोकांनी आशीर्वाद द्यायचा असतो असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. शरद पवारांना त्यांनी हा टोला लगावलाय. फारच कंटाळा आला तर भजन करायचं असतं, मात्र काही जण भावनिक करतायत, अनेकांना फोन येत आहेत असंही अजित पवार यांनी शरद पवारांना उद्देशून म्हटलंय. उमेदीच्या काळातच कामं होत असतात. उतार वयातल्या लोकांनी आशीर्वाद देण्याचं काम करायचं असतं. सुकलं तर काम धरायचं असतं. फारच काही कंटाळा आला तर भजन करायचं असतं. खूप जणांना फोन येत आहे, खूप जणांना बोलवलं जात आहे, त्याच्यामध्ये कदाचित भावनिक केलं जाईल. भावनिक व्हायचं का विकास कामाच्या पाठीशी उभं राहायचं, आपलं भलं करून घ्यायचंय, तालुक्याचा सर्वांगीण विकास करून घ्यायचा का तालुक्याच्या विकास कामाला खीळ निर्माण करायची.